वंचित आघाडीमुळे सत्तेतील महाआघाडीवर काहीच परिणाम होणार नसून पुन्हा देशात महाआघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. मंदिराच्या आधी सरकार आणि नंतर राम मंदिर असा नारा आठवलेंनी दिल्यामुळे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. राम मंदिर बांधलं गेलं पाहिजे या मताचा मी आहेच आहे. पण त्या ठिकाणी इलाहाबाद हायकोर्टाचं जजमेंट आहे की 4.5 एकर डिस्प्युटेड लँड हिंदूंना आणि 2.25 एकर लँड मुसलमानांना. आणि मग सुप्रीम कोर्टाच्या जानेवारीच्या निकालापर्यंत थांबलं पाहिजे आणि जो सुप्रीम कोर्ट निकाल देईल तो निकाल सर्वांनी मान्य केला पाहिजे. पण त्या ठिकाणी राम मंदिर झालं पाहिजे या मताचा मी आहे. लोकांची भावना आहे, देशामध्ये हिंदूंची संख्या मोठी आहे. पण मुस्लिमांना त्यांची जी जमीन आहे ती द्यावी आणि त्याच्यावर त्यांना मस्जिद बांधायची असेल तर मस्जिद बांधावी. किंवा जर त्यांना काय कायमचा वाद मिटवायचा असेल तर त्या ठिकाणी एखादं एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभं करावं आणि मस्जिद अयोध्येमध्ये दुसऱ्या ठिकाणी बांधावी. पण एकदम मुस्लिमांवर अन्याय होऊ नये. पण अंडरस्टँडिंगने जर काय मार्ग निघत असेल तर त्याचा विचार सगळ्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच येणारी लोकसभा मी दक्षिण मुंबईतून लढणार असून त्या ठिकाणी यापूर्वी विजयी झालो आहे, ही जागा शिवसेना आणि भाजप RPI सोडेल असा विश्वास आठवलेंनी शेवटी व्यक्त केलाय.